प्रापंचिक सामान्य माणूस पाहिला की श्री समर्थांनी विचारलेल्या जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळावं. त्याच्या आयुष्यात त्याच्या पूर्वसंचितानुसार अनेक सुखदुःखांच्या प्रसंगांना त्याला सामोरं जावं लागतं. त्या प्रसंगाकडं समदृष्टीने पाहण्याची स्थिर बुद्धी बहुतेकांकडे नसतेच. उलट बहुतेकांची भावना तुकोबारायांच्या सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे या उक्तीप्रमाणेच आढळते. काही जण पर्वता एवढं सुख मिळालं तरी ईश्वराचं ऋण न मानता जवा एवढ्या दुःखाबद्दलही ईश्वरास दोष देतात. खरोखरच त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. अशा परिस्थितीत प्रत्येक भक्ताच्या पूर्वसंकेतानुसार त्याच्या कृपाळू सद्गुरूशी त्याची भेट होते आणि जसजसा तो सद्गुरूशी एकरूप होत जाईल तसतसे ते प्रेमळ सद्गुरू त्याला दुःख सोसण्याची शक्ती देऊन मुक्तीपर्यंत सोबत करतात आणि त्याचा उद्धार करतात. भक्तांचा पाठीराखा असणारे सद्गुरू सेवागिरी महाराज हे देखील याचं मूर्तिमंत उदाहरणच आहेत. पाठीराखा तोच खरा भक्तांचा पाठीराखा.